अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सर्वप्रथम जेबीएन महाराष्ट्रच्या मायबाप प्रेक्षकांना 76व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे 76वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मांडवे गावातील ग्रुप ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण सरपंच ईश्वर निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर मांडवे गावातील जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण नुकतेच पीएसआय पदी निवडून आलेले सुनील प्रकाश सुरळकर यांच्या हस्ते करण्यात आले। स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण मांडवे गावातून रॅली काढण्यात आली होती। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी संपूर्ण मांडवे गाव दणाणून गेले होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। महात्मा गांधी आणि राजगुरु सुखदेव भगतसिंग यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना स्मरण करण्यात आला हा दिवस आहे। मी येथे माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। मी तुम्हाला काही सांगणार नाही, ते तुम्ही शांतपणे ऐकावं, हे माझी नम्र विनंती आहे। आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे आपला भारत देश स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। 15 ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यांनी देशासाठी दिले प्राण आपले, तसेच महात्मा गांधीजी, राजगुरु आणि भगतसिंग, सुखदेव त्यांनी आपल्या प्राणांची बलिदान दिले। मी इथे माझ्या बातमी संपवतो। जैन जय महाराष्ट्र। मी येथे 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेतपणे ऐकावे, हीच माझी नम्र विनंती आहे। आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत। प्रथम सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे। या दिवशी 1947 आपला भारत देश यांनी महात्मा गांधी, भगतसिंग आणि राजगुरु सुखदेव यांनी आपले प्राण्यांचे बलिदान दिले। मी ते माझे भाषण संपवते। जय जय महाराष्ट्र।
तिरंगी झेंडा हा, कसा शोभतोय भारताला आमचा तिरंगी झेंडा हा, कसा शोभतोय भारताला दुसरा रंग पांढरा हा सांगतोय सगळ्यांना, हा सांगतोय सगळ्यांना पवित्र मनाने तुम्ही जिंका शत्रूला, पवित्र मनाने तुम्ही जिंका शत्रूला आमचा तिरंगी झेंडा हा, कसा शोभतोय भारताला आमचा तिरंगी झेंडा या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.